नमस्कार मी वेदांत बलकवडे पुणे पिंपरी चिंचवड वरून बोलतोय माझा प्रश्न असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे मांसाहारी होते की शाकाहारी जे लोक लढाईवरती जायचे हे करायला जायचे त्यांना ती अंगात तेवढी ताकद पाहिजे त्यामुळे तो मांसाहार केला जायचा पुस्तकाच्या वाचण्यात मी एकदा वाचलं होतं की त्यांचा संपूर्ण आहार शाकाहारी होता शिवाजी महाराज म्हणजे पूर्णतः शाकाहारी असावी असं मला वाटतं पण मांसाहाराचा प्रकार म्हटलं तर तेवढं काही ठोस सांगता येत नाही कारण की काही लोक का असू शकतात मांसाहारी काही लोक का नसू शकतात कारण की ते ब्राह्मणही राहतो ते क्षत्रिय राहतो प्रोटीन ठेवा हवा त्यावेळेला त्या कुठली वाहनं आपल्याकडे फार कमी होती एवढे किल्ले पळायचं सर करायचं आणि परत जाऊन लढाई करायची या सगळ्याला खूपच ताकद लागते आणि त्यासाठी त्यांचं ते राकट शरीर असायला हवं होतं शिवाजी महाराजांच्या जे काय ते जेवण खानपान करत होते याचे एक दोन संदर्भ आपल्याला आहेत एक पहिला संदर्भ आपल्याला आग्र्याच्या ज्या वेळा कैदीत शिवाजी महाराज सापडलेले होते औरंगजेबाच्या त्यावेळीचा आहे त्यावेळा शिवाजी महाराज हे ड्रायफ्रूट्स खात होते आणि एक वेळच जेवत होते असं एक रेफरन्स आहे पत्रामध्ये आणि थेट संदर्भ शिवाजी महाराजांच्या खाण्याचे काय नाही आहेत पण थेट संदर्भ नसले तरी दुसरे संदर्भ काही असतात त्याच्यानुसार जर आपण बघितलं तर शिवाजी महाराज मराठा होते म्हणजे त्यांच्या घराण्यामध्ये मांसाहार चालत होता शिवाजी महाराजांच्याच नाही महाराजा तर संभाजी महाराज तर मत्स्याहारी त्यांना मत्स्यांनातून विष घालायचा प्रयत्न केला हे सुद्धा आपल्याला माहीत आहे आणि जर तुम्ही रिच्युअल्स बघितल्या परंपरा बघितल्या छत्रपती घराण्याचा तर ब छत्रपतींचं भोसल्यांचं कुलदेव जे आहे ते कुलदैवत जे आहे ते आहे भवानी ती आहे तुळजापूरची भवानी आणि नंतर मग प्रतापगड भवानी आणि नंतर कोल्हापूरची भवानी अशा भवानी देवी आहे आणि या सगळीकडं भवानी देवीला हा मासाराचा नैवेद्य दिला जातो किंवा तिथं बकऱ्याचा बळी दिला जातो आज सुद्धा याचा अर्थ असा आहे की आजचे जे छत्रपती आहेत मग ते सातारकर छत्रपती असतील किंवा कोल्हापूरकर छत्रपती असतील ह्या दोन्ही घराण्यांमध्ये सरसकट मांसाहार आजसुद्धा चालू आहे म्हणजेच शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा शिवाजी महाराज हे मांसाहार करत होते याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला सांगतो की रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला इंग्रज वकील हेनरी ऑक्झिंडन आला होता आणि त्याची सहकारी तर त्यांना गडावर राहायला त्यांनी बोलवलं राज्याभिषेकाच्या अगोदर आणि राज्याभिषेकाचा हा जो काही सोहळा हा सगळा आहे हा अत्यंत पवित्र वैदिक पद्धतीनं होणारा हजारो ब्राह्मण त्यावेळेला त्या ठिकाणी आलेले असतानासुद्धा या हेनरीला खाण्यासाठी म्हणून जे मास लागायचं ते गडावर रायगडवाडीतनं पोच करायची व्यवस्था महाराजांनी केलेली होती इतकंच नाही तर तो इतकं मास खायचा की तो जो हे होता Uh, मास देणारा जो खटीक होता तो बघायला आला की एवढं मास कोण खात आहे दोन चार व्यक्तींनाच ते लागायचं तर एवढं सातत्यानं त्यांना ते लागायचं की तू बघायला आला की कोण खात आहे याचा अर्थ रायगडवर मांस खाण्यासाठी बंदी नव्हती हे आपल्याला समजतं एवढ्या सगळ्या सोहळा चालू असताना एक धार्मिक अधिष्ठान सोहळा तिथं मोठ्या प्रमाणात चालू असताना सुद्धा रायगड किल्ल्यावर मास पोच केलं जात होतं दुसरे उदाहरण आहेत की प्रतापगडला शिवाजी महाराजांनी भवानी देवीचं मंदिर बांधलं ती भवानीदेवीचं मंदिर बांधल्यानंतर त्याच्या पूजा अर्चेची व्यवस्था महाराजांनी केली आणि येसाजी पानसर यांना ज्यांनी ती गंडकी नदीतून शिळा आणलेली होती त्यांना त्याचा हवाला सांगितला मंदिराचा संस्थानाचा सगळ्या आणि त्या हवालामध्ये त्यावेळेला जी पत्रं त्यांनी दिली त्या पत्रांमध्ये बक्र बळी द्यायचा आहे जो नैवेद्य द्यायचा आहे तोसुद्धा महाराजांनी नोंद करून ठेवलेला आहे इतकंच नाही तर तुम्ही ज्या वेळेला रायगड संदर्भात आपण येतोय तर रायगडच्या शिरकाई देवीला असेल किंवा प्रतापगडच्या प्रतापगडच्या देवीला असेल त्यावेळेला तिथं बकरी बळी दिली जायची पेशवाईच्या काळापर्यंतचे पेशव्यांच्या काळातसुद्धा रायगड गेलेला त्याचे उल्लेख आहे प्रतापगडचे तर आत्ता आत्ता अजूनसुद्धा ती प्रथा अजून सुरू आहे की ती दिली जाते दुसरे सगळ्यात महत्त्वाचं मला आणि एक निरीक्षण या ठिकाणी नोंद करायचं आहे की शिवाजी महाराजांचं एक मंदिर आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर ज्याला शिवराजेश्वर म्हणतं म्हणजे स्वतः शिवाजी महाराजच त्या ठिकाणी आरूढ होऊन त्या ठिकाणी त्या आसनावर बसलेल्या आहेत अशा पद्धतीनं त्यांचं सगळे रिच्युअल्स आहेत म्हणजे ते त्याच्या आहेत त्या सगळ्यात तशा आहेत म्हणजे त्यांना मोर्चेल धरला जातो ते ते वा वाजंत्रे आहेत त्यांची पालखीतून मिरवणूक काढली जाते आणि अशा शिवराजेश्वराला शिवराजेश्वर मंदिराच्या समोर शिवाजी महाराजांची तिथं एक तलवार होती त्या तलवारीनंच तिथं बकरं बळी दिले जायचं म्हणजे महाराजांनाच बकर महाराजांचीच रिच्युअल्समध्ये बकर बळी दिली जायचं तिची कागदपत्रं आहेत ती आमच्याकडे सुद्धा आहेत शिवराजेश्वर मंदिरातले अनेक आमच्या याच्यातली आहेत की तिथं बकर बळी दिली जायचं आणि त्याचा निवेद दाखवलं जायचं त्याचं जो नैवेद्य आहे तो दाखवला जायचं भोसल्या घरा भोसले घराण्याची परंपरा आहे आमच्या कर्वी छत्रपतींची की द जी देवी आहे आमच्या जुन्या राजवाड्यामध्ये त्या त्या देवघरामध्ये दे, आंबा देवघरामध्ये दे, अक्षरशः दररोज दिवसातले काही वर्षातले काही दिवस सोडले तर दररोज भवानी देवीला मासाचा निवत दाखवला जातं म्हणजे आपण ज्याला मठन म्हणतो आपण मासाहारी निवत तिथं दाखवलं जातं आणि ही परंपरा छत्रपतींच्यापासून आहे परत म्हणजे सुद्धा ब नुसतं बकरच नाही तर रेडासुद्धा रायगडभोवतीनं फिरवायचा आणि बळी जायचा माहीत आहे प्रतापगडला होता तसंच आहे पनागडावरती होती रेडे जत्रा म्हणायची त्याला तो तो विषय वेगळा आहे पण ह्या सगळे जे बळी दिले जातात आजसुद्धा कर्वी छत्रपतींच्याकडं कर दसऱ्यामध्ये म्हणजे ज्याच्यात काही लोक दसऱ्यामध्ये खरं तर मांसार करत नाहीत पण आमच्या कर्वी छत्रपतींच्याकडे कर दररोज देवीला एक बकर बळी दिले जातं खर तर संस्थान काळामध्ये बाराशे पंचावन्न बकरी बळी दिली जायची आणि त्याचा जो वाटा आहे तो नैवेद्य आहे तो छत्रपती आजी आजही त्यांना त्यांच्यापर्यंत जातो आहे खाण्यासाठी म्हणून आणि तर मासारक्याला के केला जातो आहे ही ही काय खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटत नाही पण काही लोक इतिहासातले एवढे सगळे संदर्भ असताना आता खरं तर शाहू महाराजांनीसुद्धा भवानी देवीच्या नैवेद्याचं त्यांचा एक आदेश उपलब्ध आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की आमच्या घराण्यात पूर्वपार आदिदैवत श्री कुलस्वामिनी देवी असल्याने व श्री देवीचे मुख्य भक्ष मासाऱ्याचे असल्याने आमचे घराण्यात जेव्हा जेव्हा धार्मिक विधे केले जातील त्यावेळी पुलावा हे मुख्य पकवान करण्याची तजवीज यापुढे पोहोच जावी असा हुकूमत शाहू महाराजांनी काढला आहे राजऋषी शाहू महाराजांनी म्हणजे ही आणि मी तुम्हाला सांगितलं स बाराशे पंचावन्न बकऱ्यांची सलग नोंद आहेत सलग म्हणजे त्याच्या नोंदीमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल तोफांना तर बळी दिला जायचाच म्हणजे ज्या कोट कोल्हापूरवर तोफा होत त्यांना प्रत्येक तोफेला एक एक बळी दिला जायचा एक एक बकरं त्याचबरोबर छत्रपतींचा जो पलंग आहे मी सिंहासनाला दिला जायचाच पण पलंगालासुद्धा बळी दिल्याचे उल्लेख आहे म्हणजे शेजघर त्यांचा असायचं त्यातल्या पलंगालासुद्धा बकर बळी दिला जायचं दसऱ्यामध्ये म्हणजे इतकं सगळं ते मांसाहारी सगळं असल्यामुळं शिवाजी महाराज हे सुद्धा भवानीचे भक्त होते आणि भवानीच आता शाहू महाराज सांगत असतील किंवा आपल्याला परंपरा जे आहे तुळजापूरच्या असतील करवीरची असतील प्रतापगडची असतील तिथं जर बकर ते देवीला दिलं जात असेल बळी दिला जात असेल तर तो, तो प्रसाद तर ग्रहण करणारच ना आणि संभाजी महाराज तर खात होते त्याचं ते त्यांना विश्वादच त्या मत्स्यांनातून करायचा प्रयत्न केला ह्याचे थेट उल्लेख आहेत त्यानंतर राजाराम महाराजांनी जो मोठा दसरा साजरा केला त्याच्यातले कितीतरी बळीचे उल्लेख म्हणजे रायगडहून सुटल्यानंतर लगेचचे पनागडावर त्यांनी जो साजरा केला तो राजाराम चरित्रमधे त्याची किती किती मोठ्या प्रमाणात त्यांनी त्या ठिकाणी दसरा साजरा केला त्याचे उल्लेख आहेत आणि त्याच्यातल्या या बळी देण्याच्या प्रथेचे उल्लेख आहेत मग बळी काय उगच दिला जात नाही तो द्यायचा आणि ते टाकून द्यायचं नसतं तर देऊन परत तो देवीला निवेद दाखवून परत तो ग्रहण केला जातो आणि ही जी छत्रपती घराण्यातली आजची जर आपण चाल बघितली खास करून करवी छत्रपती घराण्यातली सातारा भोसले कुळाचा कुलाचार नावाचं एक पुस्तक आहे सातारा छत्रपतींच्या घराण्याविषयीचं त्याच्यामध्ये सुद्धा हे सगळे वाटे वगैरे कुणाकुणाला जायचे हे सगळं लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यातसुद्धा ते, ते, ते सुद्धा मांसाहार करत होते छत सातारकर छत्रपती हे ये लक्षात येत आहे आता विनाकारण काही लोक सगळ्याच गोष्टींचं शाखारीकरण जर करत असतील तर ते चुकीचं आहे ज्यांना ज्यांना जे खावंसं वाटतं ते खावं ज्यांना वाटत नाही ते खाऊ नये पण शिवाजी महाराज हे ब पूर्णपणे मांसाहार करत होते ब हे सगळं पुढचं सगळं बघितल्यानंतर आपल्या ते लक्षात येतं आहे ब आणि त रायगडवर राज्याभिषेकाच्या वेळेला जर मांसाहार शिजवलेला चालत आहे ब ब्रिटिशांना का असे ना पण तो शिजवलेला जर चालत असेल तर रायगडवर मासाहाराला बंदी नव्हती हे तर आपल्याला समजून येतं आहे ज आपल्या स सलग माहीत आहे सगळ्या म सगळ्या ज्या आपण बहुजन समाजातली सगळी माणसं आहोत मराठा कुणबी असतील किंवा आणि सगळी मंडळी तर त्यांचं मुख्य अन्न हेच मांसाहारचं असतं ब एवढंच काय सिंधुदुर्गवरच्या एक जण ब्राह्मण सबनिसाचे एक पत्र आहे त्या पत्रामध्ये सुद्धा ते त्याला कोंबड्या दिलेल्याचे हे आहेत म्हणजे त्याला कोंबड्या किती लागतात त्याचे सुद्धा उल्लेख आहेत आणि सोल्जर्स जे आहेत योद्धे जे आहेत ते असं अन्नाच्या बाबतीत हे खाऊ नये ते खाऊ नये असा काय प्रकार नव्हता बाजीरावचं तर उदाहरण तुम्हाला माहीत आहे तिने त्या पाटलाला जे पत्र लिहिलं त्याच्यामध्ये म कोंबड्या मागितलेले जे उदाहरणं आहेत मांसाहार आणि शाकाहारीचं जे हे सांगितलं जातं की शिवाजी महाराज असे होते तसे होते मग ते शाकाहारी असतील असं ते पटण्यासारखं काही नाही आहे पूर्णपणे भोसले कुळ हे मराठा आत्तापर्यंत जर छत्रपतींचं सगळं बघितलं एवढंच काय तर भगवा झेंडा जो आपला फैलावला जायचा ढाल म्हणायची त्याला ढालकाटे असायचे अनेक ठिकाणी असायच्या किल्ल्यांवरनी असायच्या जे त्या झेंड्यालासुद्धा सुद्धा छत्रपतींचा झेंडा वर जातो त्यावेळेला त्याला मांसाहाराचा निवेद दाखवला जातो ही प्रथा आहे झेंड्याला सुद्धा दाखवला जाते देवींना तर दिला जातो झेंड्याला जातो, पलंगाल जातो पलंगाला दाखवला जात पलंगाला बळी दिला जातो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण जर बघितल्या तर छत्रपती भोसले कुळ असेल छत्रपती असतील शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील पूर्ण हे पूर्णपणे मासारीच होते याच्याविषयी माझ्या मनात तरी काय दुमत नाही जय शिवराय मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हे खालील बटन दाबून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता त्यामुळे आपले सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत नक्की पोहोचतील तसेच आपल्याला या चॅनलवर नाविन्यपूर्ण प्रोग्राम बघत राहायचे असतील आणि इतिहासाचे हे मंथन असे चालू ठेवायचे असेल तर आम्हाला थँक्स या बटनाद्वारे आपण मदत करू शकता त्यामुळे आम्ही नवीन नवीन कार्यक्रम आपल्यापर्यंत घेऊन येऊ शकतो जय शिवराय